नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा तुम्हाला माहिती आहे की एम पी एस सी गटक परीक्षेच्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया आयोगाच्या वेबसाईटवर सुरू आहे एक तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत तुम्ही या परीक्षेच्या फॉर्म भरू शकता ठीक आहे परंतु बघा जेव्हापासून या परीक्षेची ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे तेव्हापासून खूप सारे विद्यार्थी मला काही महत्त्वाचे प्रश्न विचारून राहिलेले आहेत आणि त्याच प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे ठीक आहे तर बघा यामध्ये पहिला प्रश्न जे विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत तो म्हणजे या गट कच्या परीक्षेमध्ये जागा खूप कमी आलेल्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे फक्त दोनशे अठ्ठावीस पदांसाठी गट क परीक्षेची जाहिरात आलेली आहे यामध्ये सुद्धा प्रत्येक कॅटेगरीसाठी खूप कमी जागा या ॲडव्हर्टायजमेंटमध्ये आलेल्या आहेत ठीक आहे म्हणून बघा या परीक्षेमध्ये खूप कमी जागा असल्याकारणाने या परीक्षेचा फॉर्म भरायला पाहिजे की नाही भरायला पाहिजे याबाबत विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत ठीक आहे तर बघा मी तुम्हाला सांगतो तुमच्या कॅटेगरीसाठी एक जागा असली ठीक आहे तुमच्या कॅटेगरीसाठी एक जागा असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे ठीक आहे कारण बघा गट कच्या परीक्षेमध्ये कितीतरी वेळा प्रिलिम परीक्षेच्या आधी जागा या वाढत असतात ठीक आहे जर तुमच्या कॅटेगरीसाठी कमी जागा असतील आणि जर तुम्ही फॉर्म भरला नाही आणि प्रिलिम परीक्षेच्या आधी किंवा मेन्स परीक्षेच्या आधी जर जागा वाढल्या तर तुम्हाला त्याचा खूप जास्त पचकावा होणार आहे ठीक आहे म्हणून बघा तुमच्या कॅटेगरीसाठी कितीही कमी जागा असल्या तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे ठीक आहे असं माझं मत आहे ओके तर बघा तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मी दिलेलं आहे आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे जे विद्यार्थी मला विचारून राहिलेले आहे की गट कच्या परीक्षेमध्ये येत्या काळामध्ये जागा वाढण्याची शक्यता आहे काय तर बघा या प्रश्नाचे उत्तर यश असं आहे ठीक आहे गट कच्या परीक्षेमध्ये जागा या वाढू शकतात तुम्हाला माहिती आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये दोनशे अठ्ठावीस जागांसाठी ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे यामध्ये सुद्धा कर सहाय्यक आणि टायपिस पदांसाठी जास्तीत जास्त जागा आलेल्या आहेत ठीक आहे आता येत्या काळामध्ये उर्वरित जे पदे आहे उर्वरित पदांसाठी सुद्धा जागा या वाढू शकतात याशिवाय कर सहाय्यक आणि टायपिंगमध्ये मराठीसाठी जे टायपिंग आहे ठीक आहे मराठी टायपिंगसाठी सुद्धा आणखी जागा वाढू शकतात याशिवाय उर्वरित पदांच्या जागांमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते ठीक आहे म्हणून बघा तुम्ही फॉर्म भरून टाका ओके तर बघा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर मी दिलेलं आहे तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद